चाळीसगाव तालुक्यातील शेवरी इथल्या शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद शाळेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिक्षक स्टाफ रूमसह शाळेची संपूर्ण इमारत पावसामुळे गळत असल्याचं निदर्शनास आलंय. ही शाळा 55 ते 60 वर्ष जुनी आहे. कौलारू छताची बांधणी केली आहे. या कौलारूंची प्रचंड प्रमाणात झीज झाली आहे. त्यातून दरवर्षी पावसाळ्यात पाण्याची गळती होऊन विद्यार्थ्यांसह पालकांना डोक्याला हात लावून घेण्याची नामुष्की ओढवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी शिक्षण विभाग कोट्यावधींचा खर्च करतो. मात्र शाळांमधील मूलभूत सुविधांकडेचं दुर्लक्ष होत असल्यानं धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवावं की नाही असा प्रश्न पालक उपस्थित करतायत. ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून चाळीसगाव तालुका ओळखला जातो, पण याच तालुक्यातील शिक्षणाचं वास्तव सरकार बदलू शकत नाही का असा सवालही उपस्थित होतो. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरीला जाणाऱ्या इथल्या बंजारा आणि भिल्ल ऊसतोड मजुरांची बहुतांश मुलं या जिल्हा परिषद शाळेत शिकतात. त्या शाळेमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. इथल्या जिल्हा परिषद शाळेत पावसामुळे सुरू असलेल्या वर्गात छतावाटे पाणी गळत असल्याचं समोर आलंय. इयत्ता 3री आणि 5वीचा वर्ग वगळता मुख्याध्यापक केबिनसह सर्व वर्गात पावसाचं पाणी साचलंय. 2012 वर्षी नव्यानं काही खोल्या बांधण्यात आल्या, मात्र त्यांचीही हीच परिस्थिती आहे. कौलारू शाळेचं छत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे ते केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही, त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय. शासनानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं बंद करावं अशी विनंती पालक करतायत. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, विद्युत जोडणी नाही, यासह जुन्या इमारती, दर्जेदार शिक्षण मिळणार कसं असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र या शाळेकडे शिक्षण विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप पालक करतायत. घरदार सोडून पोटापाण्यासाठी इथला भिल्ल आणि बंजारा समाज ऊस तोडीच्या व्यवसायासाठी जातो. खासगी शाळेतील शिक्षण परवडत नसल्यामुळे आपल्या मुला मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालतो, पण शाळांची ही अवस्था असल्यामुळे पत्री निराशाच पडते. त्यामुळे अशा तांड्या वस्त्यातील शाळेकडे शिक्षण विभागानं वेळीच लक्ष दिलं नाही तर ऊस तोड कामगारांच्या हातात पेनऐवजी कोयतेच येतील याची शाश्वती नाही. या शाळेच्या भिंत पावसाळ्याच्या दिवस असल्या कारणाने शाळेचं भिंत आतून पूर्ण पद्धतीने गळत आहे आणि मागील शाळा तुम्ही पाहत आहे ही शाळा खूप जुनी असल्या कारणाने जवळजवळ 50-60 वर्ष जुनी असल्या कारणाने कौलारूची शाळा आहे आणि या कौलारूच्या शाळेमधून कौलारू जे ते जीर्ण झाले असल्यामुळे या त्या ठिकठिकाणी पाणी गळत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठा आळाताळ निर्माण होते. त्यामुळे कौलारूची शाळा नाही तर या बाजूची शाळा देखील पाण्याअभावी म्हणजे पाण्यामुळे त्या ठिकाणी गळती लागल्यामुळे त्या शाळेच्या आतूनात या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यायला हवं एवढीच विनंती.